नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। बचत गट व मायक्रो फायनान्स गटाचे कर्ज माफ करावे या मागणीसाठी गायत्री सोनवणे यांनी गेल्या 35 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। आजपासून आंदोलनाच्या ठिकाणी चुलीवर भाकरी करत दिवस रात्र इथेच राहू व आंदोलन सुरू ठेवू अशी भूमिका गायत्री सोनवणे यांनी आता घेतली आहे। वारंवार निवेदन देऊन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना फक्त आश्वासनाव्यतिरिक्त कुठलीही दखल घेतली नसल्याचा दावा गायत्री सोनवणे यांनी केला। आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असून शासन कुठपर्यंत बघायची भूमिका घेते हे पाहू, रात्रंदिवस येथेच राहून आंदोलन करू असा निर्धार गायत्री सोनवणे यांनी शौर्य मराठी सोबत बोलताना व्यक्त केला। आज आमच्या आंदोलनाचा 35वा दिवस आहे। 35 दिवसामध्ये प्रशासन, केंद्र सरकार आणि केंद्र सरकारचे स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्याकडनं आमच्या विषयाला धरून कुठलाही प्रतिसाद किंवा सकारात्मक प्रतिक्रिया अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे। आम्ही आमच्या निवेदनात वारंवार हेच म्हणजे लेखी निवेदनातही आम्ही हेच दिलेलं आहे की जर केंद्र सरकार आम्हाला लॉकडाऊनमुळे लागलेल्या या परिस्थितीतून जर बाहेर काढू शकत नसेल, आमच्या कर्जाच्या ओझ्यातून आम्हाला जर मुक्त करू शकत नसेल तर आम्हाला किमान इच्छामरणाची परवानगी द्यावी। आंदोलनाला आज 35वा दिवस आहे। काल केंद्र सरकार आणि प्रशासनाकडनं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडनं आम्ही आमच्या इच्छामरणासाठी मिळालेली ही मूकसंमती समजायची का? आणि याच्याच निषेधार्थ आम्ही गेल्या 34 दिवसापासून जे आंदोलन सगळ्या महिला मिळून करतोय तर इथं आम्ही उपाशी पोटी दिवसभर बसून बसून देखील आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ आणि प्रशासनाच्या निषेधार्थ, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ आजपासून आम्ही इथेच आम्ही आमचे चट्टी भाकर बनवणार आणि आता इथेच आम्ही दिवस रात्र मुक्कामाचा विषय करणार तोपर्यंत आमच्या विषयाला न्याय मिळत नाही। तोपर्यंत बघू आता हे बैर सरकार किती दिवस कानामध्ये गोळ्या घालून ठेवतंय आणि डोळ्यापट्टी बांधून ठेवतंय। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव। शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।